मी मराठा समाजातून येतो. मराठा समाज पूर्णपणे देवेंद्रजींच्या नेतृत्वावर मराठा समाजाचा विश्वास आहे. काल होता, आज आहे, उद्याही राहील. याचं कारण देवेंद्र फडणवीस साहेबांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं, ते आरक्षण कोर्टात टिकवलं, सुप्रीम कोर्टात ते त्या ठिकाणी टिकवलं. त्याच्यामुळं महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजाला माहीत आहे की 40 वर्ष झालीत मराठा मुख्यमंत्री खूप झाले, त्याने आरक्षण दिलं नाही, परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं. त्याच्यामुळं मराठा समाज आरक्षण दिलं म्हणून रोष ठेवेल का? अनेक सवलती त्या ठिकाणी मराठा समाजाला दिल्या OBC प्रमाणे, म्हणून मराठा समाज सरकारवर देवेंद्रजीवन रोष ठेवेल का? हे सगळं क्रिएटेड ह्या सगळ्या गोष्टी आहेत. काही निवडक लोक, काही निवडक जे लोक आहेत मीडियात, ते प्लॅन करून अशा प्रकारचं परसेप्शन क्रिएट करण्याचा प्रयत्न करतात. मी आपल्याला अत्यंत दाव्यानं सांगतो, आपल्याला निवडणूक लक्षात येईल. मराठा समाज मोठ्या प्रमाणावर देवेंद्रजींच्या मागे आणि भारतीय जनता पार्टी किंवा आमच्या महायुतीच्या मागेच उभा राहील. कारण एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी या 10% आरक्षणात पुढाकार घेतला आहे. देवेंद्रजींची भूमिका आरक्षणाची होती, राणेसाहेबांनी आरक्षण ते असताना दिलं होतं. त्याच्यामुळे आरक्षण देणारी आम्ही मंडळी आहोत. मग मराठा समाजाला आरक्षण दिलं म्हणून आमच्या विरोधात आहेत का? आमच्या राज्यभर त्या ठिकाणी निरीक्षक जाऊन शेवटी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. कार्यकर्ते पदाधिकारी यांचं लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने काय मत आहे ते जाणून घेऊन पक्ष नेतृत्वाकडे देणं अशा प्रकारच्या दौऱ्याचा त्याच्यामागचा उद्देश आहे. तर भारतीय जनता पार्टीची प्रचंड ताकद आहे, संघटनात्मक चांगल्या प्रकारचं नेटवर्क आहे. त्याच्यामुळं पक्ष कमळ हे अत्यंत जोरात या जिल्ह्यामध्ये पहिल्यापासून आहे, ते आजही आहे, किंबहुना वाढलेलं आहे. हे चर्चा तर काही असू शकते ना, चर्चेला आपण काय करणार? शेवटी उमेदवारी देत असताना भारतीय जनता पार्टीमध्ये एक प्रोसेस असते. इथे कोणाला वाटलं म्हणून उमेदवारी, कोणाला नाही वाटलं म्हणून उमेदवारी अशी नसते. त्या उमेदवाराचं मूल्यमापन केलं जातं, संघटनेचं मत घेतलं जातं, विकासाच्या संदर्भात भूमिका बघितली जाते, लोकांमध्ये काय परसेप्शन आहे ते पाहिलं जातं. आणि आमच्याकडं खूप मायन्यूटली ह्या सगळ्या गोष्टी पाहणारी यंत्रणा आहे, आणि त्याच्यामुळे त्या चौकटीत निकषात बसून उमेदवारी होत असते. आता चर्चा ज्या ज्या होतात त्या खऱ्या किती खोट्या किती याचाही सगळ्याचा अभ्यास करून त्या ठिकाणी निर्णय होत असतो तो होईल. चर्चेवर मी काय बोलू, आणि हा माझ्या स्कोपमधला प्रश्न नाही आहे. आमचे प्रदेशाध्यक्ष किंवा देवेंद्रजी या संदर्भात सांगू शकतील, पण असा काही विषय सध्या तरी मला वाटत नाही कुठे. माझा रिपोर्ट पक्षाला देण्यासाठी आहे, पब्लिकली जाहीर करण्यासाठी नाही. भाजपला आजच नाही, प्रत्येक निवडणूक भाजप हे अंगावर घेऊन लढत असतो. प्रत्येक जागेचं महत्त्व असतं. कुणालाही भारतीय जनता पार्टी ग्रँटेड पकडत नाही, कुठलीही जागा भारतीय जनता पार्टी सहज घेत नाही. त्याच्यामुळे एक एक जागा 48 च्या 48 या आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामुळे आम्ही ताकदीनं मजबूत असले तरी आणखी मजबूतीसाठी लढत असतो. ही आमची परंपरा आहे, आमची कार्यपद्धती आहे. मी ती गणित अजून केलं नाही, आमचे वरिष्ठ त्या पद्धतीचं ठरवतील, परंतु हा विषय माझ्या पातळीवरचा नाही. फायदा तोटा घ्यायचं नाही घ्यायचं हा शेवटी पक्षाचे वरिष्ठ नेतेच आमचं शीर्षस्थ नेतृत्व ठरवत असतं, परंतु आज तरी असा काही घेण्याचा विषय समोर असल्याचं मला माहीत नाही, ऐकिवत नाही. मला गणितं माहीत नाहीत. महाविकास आघाडीत फिसकटलं जरी त्यांनी एकत्रित यायचं दाखवलं तरी ते एकत्रित होऊ शकत नाही. केवळ मोदी द्वेष आणि केवळ भारतीय जनता पार्टीचा द्वेष, या द्वेषानं एकत्रित आलेली ही मंडळी आहे. त्यांचे आचार विचार एक नाहीत, विचारधारा एक नाही, त्याच्यामुळे त्यांचं कधीच जमू शकत नाही. त्यांनी मोठ बांधण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना मानणारा मतदार हा एकत्रित होऊ शकणार नाही.